राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरण करून आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे थोर नेते आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व ठिकाणी साजरी करण्यात येत आहे। आणि या देशाचे थोर पुरुष सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा आज या ठिकाणी जयंती आहे। हे दोन्ही पुरुष आपापल्या ठिकाणी एकदम देशासाठी संपूर्ण काम करून या देशामध्ये स्वतःचं नाव स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं। आणि हे अस्तित्व निर्माण करत असताना समाजामध्ये प्रत्येक घटकाला समाजामध्ये लहानात लहान लोकांना न्याय देण्याचा त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून या देशाचा विस्तार झाला आणि या देशाची प्रकृती निर्माण झाली। आज या ठिकाणी आम्ही दिग्रस तालुका काँग्रेस कमिटीतर्फे या दोन्ही थोर महापुरुषांना या ठिकाणी त्यांना आम्ही आदरांजली श्रद्धांजली देतो आणि आज रोजी या ठिकाणी प्रण करतो की असेच जर महापुरुष या देशाला कर्तृत्ववान निर्माण झाले पाहिजे अशी इच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द समाप्त करतो। तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 97 जयंतीनिमित्त महिला आघाडीतर्फे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। जय हिंद जय भारत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 97वी जयंतीनिमित्त मी त्यांना नतमस्तक होऊन अभिवादन करते। आणि बाळासाहेबांच्या विषयी सांगणे म्हणजे आपल्याला शब्द कमी पडतात। बाळासाहेब होते म्हणून आपला हिंदू धर्म जागेवर राहिला आणि हिंदू धर्मासाठी त्यांनी खूप कष्ट काढले। हिंदू धर्म काय पण मराठी माणसासाठी ते खूप झगडले आणि त्यांच्या प्रेरणेतून सर्व शिवसैनिक हिंदू धर्मासाठी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पायावर पाय ठेवून काम करत आहेत। तसेच सुभाषचंद्र बोस यांनी तर तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा आणि खरंच आपण कितीतरी वर्ष खितपत पडलो होतो याच्या गुलामी त्यांच्या प्रयत्नाने आपण आपला देश आजाद झाला आणि आपण मुक्तपणे संचार करत आहोत। आपल्या महिला सर्व सुरक्षित आहेत त्यामुळे दोन्ही महामानवांना मी वंदन करते आणि माझे दोन शब्द थांबवते। धन्यवाद। या देशाचे दोन महापुरुष आजच्या दिवशी जन्मले एकानी स्वातंत्र्याचा संदेश दिला एकानी हिंदुत्वाचा दिलाय। या दोन्ही नेत्यांना मी शिवसेना शहर व तालुका या वतीने आज अभिवादन करतो आणि सर्व इग्रजवासियांना या नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। आज 23 जानेवारी दोन महापुरुषांचा जन्मदिवस ज्यांनी अहोरात्र मराठी अस्मितेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली ज्यांनी अहोरात्र फक्त मराठी बाणा हाच आपल्या प्राणाचं ध्येय ठेवलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। तद्वतच तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे घोषवाक्य भारतीय जनतेला भारतीय सैन्याला सर्वप्रथम देणारे सुभाषचंद्र नेताजी बोस या सर्व तमाम महामानवांचा आज जन्मदिवस। दिग्रसवासियांतर्फे त्यांच्या या कार्याला त्यांच्या या स्मृतीला विनम्र अभिवादन। हिंदू हृदय सम्राट फक्त ते नावानेच झाले नाही तर त्यांच्या कार्याने त्यांनी अखंड हिंदुस्थानाला हिंदू हृदय सम्राट काय असते हे दाखवून दिलं। हिंदू हृदय सम्राटांचं एक वाक्य आहे जेव्हा नाना पाटेकरांचं पिक्चर मराठी सिनेमागृहामध्ये दाखवला जात नव्हता तेव्हा त्यांनी बाळासाहेबांकडे गेले आणि बाळासाहेबांना सांगितलं की मराठी पिक्चरांना मुंबईमध्ये स्थान नाही तेव्हा बाळासाहेबांनी प्रत्येक सिनेमागृहातील मालकांना बोलवले आणि त्यांना सांगितले जर प्रत्येक सिनेमागृहामध्ये मराठी पिक्चर लावला नाही तर त्या दुसऱ्या दिवसापासून तुमची टॉकीज बंद होईल। तो पहिला दिवस होता जेव्हापासून मराठी सिनेमांना महाराष्ट्रामध्ये स्थान मिळालं। नेताजी सुभाषचंद्र बोसबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी भारतीय सैन्याला अहोरात्र मेहनत करायची गुलामी राजवटीपासून मुक्त करण्याचा प्राण घेतला होता। स्वतः सनदी नोकरीमध्ये असताना भारतातील ते पहिले नागरिक होते की त्यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन सनदी नोकरीचा त्याग केला
आणि त्यानंतर सर्व अहोरात्र मेहनत त्यांनी फक्त देशासाठी केली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचं ध्येय त्यांनी भारतीय सैन्याला दिलं आणि त्यांच्या ज्या प्राणांमुळे आज भारतीय सैन्य अहोरात्र काम करत आहे. अशा सर्व तमाम महामानवांना अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.